तर शाळा आणि मंदिरांपाठोपाठ नाट्यगृह सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू होण्याची शक्यता आहे. नाट्य कलाकारांना त्यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळेल. 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरू करण्याची मागणी होती आणि त्यानुसार आता आदित्य ठाकरेंनी संकेत दिलेले आहेत नाट्यगृह लवकरच सुरू होतील, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. शाळा सुरू होतात 4 ऑक्टोबरपासून, त्यानंतर मंदिरं सुरू होतात 7 ऑक्टोबरपासून आणि लवकरच नाट्यगृहसुद्धा सुरू होतील असे संकेत मिळत आहेत. आत्ता मला वाटतं आपलं जे काही सगळं चालू आहे, अर्थचक्र चालू आहे, जास्तीत जास्त आपण लोकांना मुभा देण्याचे प्रयत्न करत आहोत. थिएटर्स असतील, नाट्यगृह असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आता चर्चा करून ते कसं खुलं करायचं, पण ते करत असताना काळजी जास्तीत जास्त घेणं आणि तिसरी लाट न येणं ह्याच्यावर पण आपलं महत्त्वाचं लक्ष आहे. कोरोनाचा कहर आता कमी होत चाललाय, त्यानुसार अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी वेगवान होत चालली आहे. आता नाट्यगृहानंतर थिएटर सुरू करण्याचा निर्णय सुद्धा होऊ शकतो आणि मुख्यमंत्र्यांसोबत थिएटर मालकांची सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होती आहे आणि यामध्ये निर्माते रोहित शेट्टी या बैठकीला उपस्थित आहेत. लवकरच नाट्यगृह सुरू करण्याचे संकेत मिळालेले आहेत आणि आता मल्टीप्लेक्स थिएटर सुद्धा सुरू होऊ शकतात. थिएटर सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कधी घेतात याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलेलं आहे, कला रसिकांचं लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे थिएटर मालकांची आत्ता ही बैठक सुरू आहे आणि नेमकं या बैठकीमधून काय बाहेर येते आपल्याला बघायचं आहे. सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे